सांगली महापालिका क्षेत्रातील विस्कळीत पाणी पुरवठा होण्यास प्रशासन जबाबदार आहे, आयुक्तांचा वचक नसल्याचं नगरसेविका भारती दिगडे यांनी म्हटलं। शहरात बहुतांश भागात होणारा अपुरा आणि विस्कळीत पाणी पुरवठा यंत्रणेचे सर्वच नगरसेवकांनी वाभाडे काढले। या विभागाचे प्रमुख अलगुडे बैठकीला अनुपस्थित असल्याने त्यांना निलंबित करण्यात आले, मात्र पाणी पुरवठा विभागासाठी भरती करण्यात आलेले शेकडो कर्मचारी काय काम करतात असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला। यावेळी नगरसेविका भारती दिगडे आणि आयुक्त यांच्यात जोरदार खडाजंगी झाली, मात्र बैठकीत कोणताही ठोस निर्णय झाला नसल्याने ही बैठक केवळ फार्स ठरली आहे। सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेची आज पाण्यासाठी एक व्यापक बैठक वसंतदादा सभागृहामध्ये घेण्यात आलेली होती। या बैठकीमध्ये महानगरपालिकेचा अत्यंत नियोजन शून्य कारभार डोळ्यासमोर आलेला आहे की त्यांनी फक्त दाखवण्यासाठी आम्ही मीटिंग घेतली आहे, दाखवण्यासाठी ही आजची मीटिंग झाली असं माझं स्पष्ट मत आहे। कारण पाण्यासंदर्भात जसं रस्ते लाईट आणि पाणी ह्या जीवनावश्यक वस्तू आहेत, जी माणसाला ऑक्सिजनची जशी गरज आहे तशी पाण्याची गरज असताना, सांगलीचा पाणी प्रश्न अनेक वर्ष गाजत असताना या प्रश्नाबरोबर बद्दल कानाडोळा करण्यात आलेला आहे। आणि परत एकदा महानगरपालिकेचा नियोजन शून्य कारभार सभागृहामध्ये सिद्ध झाला की यामध्ये डिपार्टमेंटमध्ये पाणीपुरवठा विभागात काम करणारे कर्मचारी असतील, हे वेळोवेळी आम्ही बोलवलं की काम करतात, तरी सुद्धा त्यांच्यामध्ये एक टेक्निकल पर्सन ज्यांनी डिसिजन घ्यायला पाहिजेत किंवा आयुक्तांनी किंवा महापौर असतील किंवा जे पदाधिकारी प्रशासनातील आहेत त्यांनी सुद्धा त्याच्यावर एक वचक ठेवण्याची गरज होती। तो यासाठी आम्ही काही मागणी आयुक्तांकडे महापौरांच्याकडे केलेली आहे आणि ह्यात परत एकदा आम्हाला सिद्ध झालं की महानगरपालिकेचा कुठलाही ह्याच्यावरती वचक नाही आणि नियोजन शून्य कारभाराचा आम्ही निषेध करतो। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी।